ऐका, ज्या वेळेस अशा प्रकारच्या बातम्या येतात म्हणजे आम्ही माहितीच्या अधिकारातनं ती माहिती काढली होती, आम्ही सांगितलं. परंतु मी बोलताना असं म्हणलं काय सोन्याचा चहा पितात काय, त्यांनी सांगितलं नाही सोन्यासारख्या माणसांना आम्ही चहा पाजतो. ठीक आहे, हे आम्ही एकमेकाच्या संदर्भातल्या थोड्याशा कुरकुड्या चालतात, पण आमची एवढीच भावना आहे की जनतेचा पैसा आहे, व्यवस्थितपणे तो खर्च झाला पाहिजे. जिथं गरज आहे तिथं खर्च करा, आमचं दुमत नाही, पण त्याची उधळपट्टी करू नका, वायफळ खर्च करू नका, एवढीच आमची अपेक्षा आहे. दादा, ए एस पक्क ठेवण्यासाठी काय हे राजकारण आहे. उद्याच्याला प्रत्येक पक्ष काम करत असताना त्यांनाही वाटतं की आपल्या मनामध्ये जे काही धोरणं आहेत, आपलं विजन आहे, ते विजन राबवण्याच्या दृष्टिकोनातनं सरकारमध्ये आपण आलो पाहिजे. मागं 5 वर्ष आम्ही सरकारमध्ये नव्हतो, त्याच्यानंतरच्या काळामध्ये उद्धवजी, सोनियाजी, पवारसाहेब एकत्र येऊन सरकार स्थापन केलं, तुम्ही ते सगळं पाहिलं. आता मधले काही निकाल बघितल्यानंतर बाबा हे तिघांचं जर वज्रमूठ अशीच मजबूत राहिली तर काय साधारण निकाल लागतील ह्याचा अंदाज कदाचित त्यांनाही आला असावा. त्याच्यामुळे ते त्यांचं राजकारण करतायत, त्यांचं राजकारण खेळतायत, आम्ही आमचं राजकारण. दादा, गिरीश बापट यांच्या निधनानंतर आता भाजप 2 दिवसाचा अयोध्या दौरा आहे, महाआरती, मोठी तयारी आहे योगी आदित्यनाथ. ठीक आहे, ठीक आहे, त्यांना जर जायचं असेल तर अयोध्याला त्यांनी जावं, जे कुणी उपलब्ध असतील त्यांनी घ्यावं, ते नसतील तर आपल्या उपमुख्यमंत्र्यांनी घ्यावं, उपमुख्यमंत्री नसले तर सार्वजनिक आरोग्य मंत्र्यांनी घ्यावं. दादा, ए आय सी टी चे एक कार्यालय जे होत काय काय मी नाही ऐकलं, तुम्ही सांगितल्यानंतर विरोधकांकडून टीका करण्यात आलेली होती, त्याला आता अर्थमंत्र्यांनी कात्री लावली.